कार्यात चुरशीने भाग घेतला पण आता त्यांची प्रतिष्ठापनाला लागली आहे. पाहूयात ही एक नजर. पहिल्यांदा सांगली लोकसभेची निवडणूक चुरशीची झाली. भाजप शिवसेना व काँग्रेस राष्ट्रवादीने आपापली निवडणूक काळातील कामं चोखपणाने बजावलेली आहे. तिसऱ्या आघाडीसाठी झालेले मतदान म्हणजे या दोन्ही पक्षावर नाराज असणारे मतदार कार्यकर्ते नेते मंडळी यांनी मात्र मतदान केलं आहे ते गोपीचंद पडळकरांना म्हणजेच वंचित बहुजन आघाडीला. खरं तर काँग्रेस विरुद्ध भाजप अशी सरळ लढत या मतदारसंघात होणार होती. मात्र स्वाभिमानीची आघाडी काँग्रेसमध्ये सामील झाली आणि सांगलीची जागा स्वाभिमानीसाठी सोडल्यामुळं जागा काँग्रेसची नसली तरीसुद्धा कैलासवाशी वसंतराव दादा यांच्या घराण्यातील मानी विशालदादा पाटील यांना स्वाभिमानीच्या चिन्हावरच निवडणूक लढवावी लागली. आणि स्वाभिमानीची जागा असली तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मानी विशालदादा पाटील यांनाच मतदान केल्याचं स्पष्ट दिसतं. विशालदादा पाटील यांच्या प्रचारासाठी माननीय खासदार शरद पवार माननीय जयंत पाटील यांनी ठिकठिकाणी प्रचारसभा घेतल्या. राष्ट्रवादीचे सर्व नेते आमदार सुमनताई पाटील यांनी तासगाव कवठे महांकाळचा मतदारसंघात सभा घेतल्या व प्रचारात सुद्धा अगदी सक्रिय सहभागी झाल्या. सांगली विधानसभा मतदान क्षेत्राचे अध्यक्ष कमलाकर पाटील यांनी विशालदादांच्यासाठी सारा शहर मतदारसंघ पिंजून काढला. मिरज तालुक्यात माननीय मनोजबाबा शिंदे म्हैसाळकर जतचे सुरेश शिंदे यांनी सुद्धा यावेळी स्वाभिमानीचीच बाजू घेतली. सांगली विधानसभा मतदारसंघात जयश्रीते पाटील पृथ्वीराज देशमुख स्वाभिमानीचे महेश खराडे यांनी विशालदादांचा प्रचार केला. दुसऱ्या बाजूला या निवडणुकीत शिवसेना व भाजप युती झाल्याने माननीय संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे आमदार अनिल बाबर बजरंग पाटील व शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी संजय काकांचा प्रचार केला. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आमदार सुरेश भाऊ खाडे आमदार सुधीरदादा गाडगीळ माजी मंत्री अजितराव घोरपडे माननीय दीपकबाबा शिंदे म्हैसाळकर माजी आमदार प्रकाश शेंडगे जयसिंग शेंडगे या सर्व दिग्गजांनी प्रचारासाठी जीवाचं रान केलं. या मतदानाच्या काळात बऱ्याच चांगल्या वाईट गोष्टी घडल्या. आमदार जयंत पाटील यांचा मोबाईल नंबर हॅक करून गोपीचंद पडळकरांना मतदान करण्याचे आवाहन केले. आमदार विश्वजित कदम यांच्या बाबतीतही असंच काही बरंचसं घडलं. दोघांनी पोलिसात गुन्हा देखील दाखल केला. मोहन सेठ दादांची आठवणी पेरले तेच उगवले व आमचं अगोदरच ठरलंय यासारख्या पोस्ट बऱ्याच वेळा फिरत होता. आता साऱ्यांचं लक्ष निकालाकडे लागलेलं आहे. यात पैसा लावल्या जात आहेत. विधानसभेची बारेही थोड्या दिवसात वाहणार आहे. सत्व परीक्षा आहे ती आता नेत्यांची. पाहूया काय निकाल लागतो तो.